निवडणुकीच्या काळामध्ये पैशाचा पाऊस पडू लागलाय. आतापर्यंत कुठे कुठे रोख रकमा जप्त करण्यात आल्या एक नजर टाकूया. राज्यभरात आतापर्यंत सुमारे 8,70,00,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत. पंढरपुरात 1,40,00,000, परभणी बुलढाणा 80,00,000, धुळ्यामध्ये 47,50,000 रुपये, भांडूपमध्ये 25,00,000 रुपये, विरारमध्ये 3,50,000 रुपये, औरंगाबादमध्ये 15,00,000, मुंबईमध्ये 26,00,000 रुपये, उस्मानाबादेत 56,00,000. आतापर्यंत राज्यभरात सुमारे 8,70,00,000 रुपये जप्त करण्यात आले. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहेत. आपण थेट जाऊयात राम यांच्याकडे. राम, संबंध महाराष्ट्रभरामध्ये हा सगळा पैशाचा पूर अचानक आला कुठून? निवडणुकीच्या काळामध्ये हे पैसे या आलिशान गाड्यांमधून इकडे तिकडे जातात कसे? हा काही सर्वसामान्यांना माहीत नाही असा प्रकार नाही आहे, मात्र हे सगळं धक्कादायक आहे. मतं विकत घेण्यासाठीच हे सगळं आहे, असंच चाललं आहे सगळीकडे, काय सांगा? बिल्कुल अजित, मतं विकत घेण्याचाच हा प्रकार आहे. मागील लोकसभेची जर आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये 25,00,000,000 रुपये सापडले होते. मात्र एक लक्षात घ्यावं लागेल की या वेळेस जी आहे ती राष्ट्रपती राजवट आहे, आणि आत्तापर्यंतची जी आपण आकडेवारी पाहिलेली आहे सुमारे 11,00,000 जी रोकड आहे ती सापडलेली आहे महाराष्ट्रामध्ये. मात्र याचा आकडा आणखीन वाढू शकतो, कारण ही फक्त निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई आहे आणि त्यांच्याकडून आलेली ही माहिती आहे. मात्र पोलीस डिपार्टमेंट जे आहे, पोलीस विभाग जे आहे, ती वेगळी कारवाई करत आहे. त्याचबरोबर महसूल डिपार्टमेंट आहे, ती वेगळी कारवाई करत आहे. इंदापूरला जे 5,00,000,000 रुपये सापडले होते ते महसूल विभागाच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई होती. त्यामुळे तो जो आकडा आहे तो बाजूला आहे. आता सध्या तरी अधिकृत जो आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलेली जी कारवाई आहे त्याच्यामध्ये 11,00,000 हे संपूर्ण आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे. मात्र सर्वात महत्वाचा मुद्दा की ज्या ठिकाणी हे पैसे सापडलेले आहेत ते ठिकाण जर तपासली गेली तर कोणाचे मतदार संघ आहेत ते पाहता येईल. उस्मानाबाद राष्ट्रवादीचा गड आहे, परभणी ज्या ठिकाणी हे संपूर्ण सापडलेलं आहे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, इंदापूर हर्षवर्धन पाटील आहेत काँग्रेसचे उमेदवार आहेत. सत्ताधारी पक्षांच्या मतदारसंघामध्येच हे पैसे का सापडले जात आहेत याची सुद्धा चौकशीसाठी सुद्धा मागणी होऊ शकते. मात्र सर्वात महत्वाचं की आत्तापर्यंत पैसे सापडले जातात, त्यानंतर ते संपूर्ण इलेक्शन कमिशन ताब्यात घेतं, पुढे कारवाईचं काय? कारण या वेळेस खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. ज्या ठिकाणी पैसे सापडतील त्या ठिकाणी ताबडतोब FIR जो आहे, गुन्हा जो आहे तो दाखल करण्याचे आता हालचाली सुरू आहेत. आज संध्याकाळपर्यंत 1 गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे इथून पुढे जे आहे राजकीय नेत्यांना आता 7 दिवस उरलेले आहेत, कारण 1 आठवडा उरलेला आहे संपूर्ण पोलिंगसाठी. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा पैशाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळेच इन्कम टॅक्स विभाग असेल, केंद्रीय यंत्रणा असतील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा सगळा रिपोर्ट जो आहे, अहवाल जो आहे, तो केंद्र सरकारकडे जाणार आहे. कारण राष्ट्रपती राजवट आहे, मुख्यमंत्री राजीनामा दिलेला आहे, सरकार कोणत्याही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाहीये. त्यामुळे हा जो रिपोर्ट असणार आहे तो पोलीस विभागाला, निवडणूक आयोगाला, हा संपूर्ण केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कारवाई कडक नक्कीच राम या सगळ्यामध्ये झाली पाहिजे. मी देखील आता जे 24 तासच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक जिल्हे महाराष्ट्रातले फिरून आलो. जवळपास सगळा महाराष्ट्र आम्ही पालथा घातला. जे 24 तासच्या अनेक टीम्स फिरत होत्या. काम गाड्यांचं चेकिंग अत्यंत कडक सुरू आहे आणि ते असंच राहावं. राष्ट्रपती राजवट आहे, सगळ्या अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगलं काम सुरू केलं आहे, ते असंच यापुढेही सुरू राहावं. हा काळा पैसा वाटणं थांबावं. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी राम. हे होते रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी. निवडणुकीच्या काळामध्ये जप्त केल्या जाणाऱ्या पैशांच्या बाबतीत झी मीडियानं काही सवाल उपस्थित केले. निवडणुकीकरता कोट्यवधी रुपयांची ही सगळी रक्कम नेमकी येते तरी कुठून? जप्त केलेल्या 1,00,000,000 रुपयांच्या रकमेचं पुढं काय होतं? ज्यांच्याकडून पैसे जमा केले जातात त्यापैकी किती जणांवर कारवाई केली जाते? निवडणुकीसाठी 1,00,000,000 रुपयांची रक्कम नेमकी येते तरी कुठून? जप्त केलेल्या 1,00,000,000 रुपयांच्या रकमेचं पुढे काय होतं? ज्यांच्याकडून पैसे जमा केले जातात त्यापैकी किती जणांवर कारवाई होते? निवडणुकीकरता 1,00,000,000ची रक्कम कुठून येते? हा एक खरोखर मोठा सवाल आहे. या निमित्तानं जी 24 तासचं एक कळकळीचं आवाहन सर्वसामान्य जनतेला आहे, सगळ्या महाराष्ट्राला आम्ही आवाहन करतोय की आपलं मत आपण कृपया विकू नका. निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस पडतोय. उमेदवार पैसे घेऊन तुमचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करतील, तुमच्यापर्यंत वेगवेगळी प्रलोभनं दिली जातील, पण तुमचं अमूल्य मत पैशाच्या आमिषाला बळी पडून तुम्ही विकू नका. निवडणुकीच्या काळात पैसे घेऊन मत आपलं विकू नका. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.